नमस्कार, मैं हूं शारदा जायसवाल और आप देख रहे हैं एंटी करप्शन न्यूज। कम बजट में फिट बैठने वाला डीमार्ट अब आपकी सेहत के लिए ठीक नहीं है। ऐसा हम इसलिए कह रहे हैं क्योंकि डीमार्ट के वसई ब्रांच से एक बड़ी लापरवाही सामने आई है। वसई पश्चिम के रहने वाले जय नामदेव नामक व्यक्ति, जो कि डीमार्ट से उन्होंने गुड़ की खरीदारी की थी, खरीदारी करने के बाद जब वो घर गए और गुड़ के पैकेट को उन्होंने खोला, खोलने के बाद उन्हें एक मरी छिपकली मिली। इस पूरे मामले की जानकारी देते हुए उन्होंने अपनी शिकायत शिव सैनिकों से की। जरा सुनिए शिव सैनिकों ने क्या कुछ कहा। कारण गेल्या बऱ्याच मोठ्या काळापासून वसईतील बाबळा येथील डीमार्टच्या मॉलमधून अनेक तक्रारी, ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या आणि त्या तक्रारीची काही व्हॉट्सअपवरती त्या माध्यमातून येत होत्या, काही शिवसेना शाखांमध्ये कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांकडे जात होत्या। अशाच प्रकारची एक ग्राहकाची तक्रार आमच्या शिवसेना कार्यालयाकडे आल्यावर त्यांनी जे भुसागुळ खरेदी केलं होतं त्या भुसागुळामध्ये एक मेलेली पाल आढळून आली आणि ती तो तसंच पॅकेट घेऊन तो कार्यालयात शिवसेनेच्या कार्यालयात आला। त्यांच्या त्या ठिकाणी आमचे विभाग प्रमुख नरेश पुलीपाटी यांनी ते सगळं बघितल्यानं आम्हाला कळवलं। त्याच्यानंतर आम्ही एक ठरवलं की याला थोडीशी वाचा फोडणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून आम्ही त्याला त्या पद्धतीने जाब विचारला त्याला। आणि साहजिकच आहे, शिवसेनेचे लोक तिथे गेल्यानंतर त्याची तत्तपप झाली आणि मग त्यांनी सर्वासर्वीच्या गोष्टी केल्या। आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आम्ही दयतोय, त्या कंपनीला आम्ही गुळ द्यायचं बंद करतोय। त्याला सांगितले आज फक्त तुम्हाला मी ह्याच्यासाठी आलो की तुम्हाला माहिती देण्यासाठी, पण याच्या पुढे जर पुन्हा अशी घटना घडली तर या ठिकाणी शिवसेना आपल्या पद्धतीने उत्तर देईल। काही दिवसांपूर्वी आमचे त्या भागातले जे विभाग प्रमुख आहेत श्री नरेश पुलीपाटी यांच्याकडे एक तक्रार आली होती की एका ग्राहकाने जो किंजल कंपनीचा काळा गुळ घेतला होता त्याच्यामध्ये मेलेली पाल सापडली होती आणि अशा तक्रारी वारंवार आमच्या कानावर होत्या। याच किंजल कंपनीचा गुळ, कधीतरी बुरशी, त्याला फंगस येतं, तशा प्रकारचा गुळ सुद्धा सापडला होता आणि हे काही पहिल्यांदाच झालं नसावं, कारण बरेच गिराईक जेव्हा अशा काही वस्तू सापडतात तेव्हा त्या रिप्लेस करून घेतात आणि गप्प राहतात। पण जेव्हा मेलेली पाल, आपण पालीला विष असतं असं म्हणतो आणि जर हे विष एखाद्याच्या पोटात गेलं असतं तर तो मोठा अनर्थ झाला असता। म्हणून जेव्हा आम्हाला हे कळलं तेव्हा, जेव्हा नरेश पुलीपाटीने आम्हाला सांगितलं तेव्हा आमचे मार्गदर्शक श्री विनायकदादा निकम यांच्यासोबत आम्ही डीमार्टच्या सिस्टम जे काही त्यांचं व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनाला भेट दिली, लेखी तक्रार केली की हा प्रकार आमच्या लक्षात आलेला आहे आणि ह्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये। कुठल्याही शॉपिंगमध्ये तुम्ही शॉपिंग करताय, एक ते दोन वेळा जाऊन चेक करा, काही प्रॉब्लेम असेल त्वरित जाऊन तक्रार करा। कारण का आपण जे पैसे घेऊन घेतलेले वस्तू आहेत ते, आणि आपण जे त्यासाठी आपण पैसे दिले ते वस्तू पण प्रॉपर भेटली पाहिजे। आपण एकाला फाटलेलं नोट दिलं तर घेणार आहे का? मग आपण कशाला कोणाला चुकीचं प्रॉब्लेमचा आपण वस्तू घेतली पाहिजे? त्यांनी अवेअरनेसमध्ये तर त्यांनी मला सांगितलं आहे, म्हणून मी सगळ्यांना एकच आव्हान आहे, डीमार्ट असो कोणी असो, आणि मला डीमार्टचे बरेचसे तक्रारी माझ्याकडे आलेत। तिकडचा काय समजा वजनमध्ये प्रॉब्लेम होते, काही असेल तर ते काय स्टाफ पण म्हणजे अडुलटरीमध्ये वागतात ते लोक, रुडली वागतात ते लोक। मध्ये बदलापूरमध्ये पण डीमार्टमध्ये असं जे घटना घडली, 1 किलो पोहा 14,000 मध्ये, त्या कुठला पोहा भेटला त्या लोकांना 14,000 बिलमध्ये? म्हणजे ज्यांचा चुकी होता त्यासाठी सॉरी। एखादा वस्तू आम्ही असं समजा चुकून आम्ही असं बाहेर घेऊन गेलं का तर आमच्यावर गुन्हा दाखल होणार, बरोबर का नाही? मग माझा एकच माध्यम आहे की अवेअरनेससाठी सगळ्यांना वसई विराला कुठे असं जनताला एकच निवेदन आहे की कुठलंही तुम्ही शॉपिंग करताना एक ते दोन वेळा चेक करा।